महायुतीचं शिवाजी पार्कवर महाशक्ती प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रचाराच्या धडाक्यात समारोप होणार आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर या महाशक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं दिसतील. महायुतीच्या प्रचाराच्या समारोपाची सभा ही शिवाजी पार्कवर होणार आहे. त्यापूर्वी मात्र राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी देखील घडत आहेत. पाहूया या संदर्भातला आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट. महायुतीचं शिवाजी पार्कवर महाशक्ती प्रदर्शन. महाराष्ट्रातल्या प्रचाराचा धडाक्यात समारोप. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर. लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला प्रचार शनिवारी संपणार आहे. त्यापूर्वी शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता सभा जोरदार करण्याची तयारी महायुतीनं केली आहे. महायुतीच्या या सभेत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पाचव्या टप्प्यातील शेवटची सभा विक्रमी असेल असा दावा भाजपनं केलाय. किमान 2 ते 2.5 लाख लोकांची सभा ही शिवाजी पार्कमध्ये न भूतो न भविष्यतो अशी सभा मुंबईला अनुभवायला मिळेल, ज्यामध्ये पहिल्यांदा व्यासपीठावरती माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे, माननीय दादा, माननीय राजसाहेब, माननीय आठवले साहेब आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन हे मुंबईला ऐकायला मिळेल. प्रचाराकरता महायुतीचे सर्वोच्च नेते येणार असल्यानं उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महायुतीची ही सभा गेम चेंजर असेल असा दावा करण्यात येतोय. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र या महायुतीच्या व्यासपीठावर असणार आहे, त्यामुळे ही पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीची एक सांगता सभा असेल आणि ती सांगता सभा संपूर्ण देशाच्या राजकारणाला, देशाच्या जे विषय राष्ट्रीय विषय चाललेले आहेत त्या विषयांना दिशा देणारी ही सभा असेल. विरोधक जो खोटा प्रचार करतायत त्याचा समाचार नरेंद्र मोदी घेतील असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केलाय. म्हणजे जे खोटं बोललं जातं त्याचा समाचार तर मोदी साहेब दिवस रात्र घेत आहेतच, परंतु मुंबईकरांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या अनिष्ट प्रवृत्तींना बाळासाहेबांनी मुंबईमधून हद्दपार केलं त्यांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणण्याचं काम हे उद्धवसाहेब करण्याचा प्रयत्न करतायत. मी आजसुद्धा त्यांना सावध करतो, असं काय जर तुमच्या हातून घडलं तर येणारा काळ त्यांना माफ करणार नाही. मनसेनं तर शरद पवार यांनी शिवाजी पार्कच्या सभेला यावं असं जाहीर निमंत्रणच देऊन टाकलंय. पवारसाहेब, मी आपल्याला जाहीर निमंत्रण उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेचं देतो. राज ठाकरे साहेबांचं स्थान काय आहे ते उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल, कारण शिवाजी पार्क आयुष्यात कधी तुम्ही भरवून दाखवलेलं नाहीये, त्यामुळे निश्चितपणे ते विचार आणि मैदान भरवण्याचं तेवढी कुवत आहे की नाही तुमच्या पक्षाची माहिती नाही. महायुतीची शिवाजी पार्कची सभा गेम चेंजर होईल असा विश्वास आहे. आता शिवाजी पार्कच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.